नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे. आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स वाडी. तर बघूया आजची पुढील बातमी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर पुन्हा आलेला आहे. अशा वेळी वाढदिवस कसा साजरा करावा तर हा वाढदिवस बघावा. राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष गौरव नासरे यांनी पत्रकार संघाच्या कार्यालयात फक्त 4 ते 5 आपल्या पदाधिकाऱ्यासह आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग, राष्ट्रीय सचिव विजय खवसे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गजानन ठाकुरकर, हिंगणा तालुका अध्यक्ष रोशन कापसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गौरव नासरे यांना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि हा आपला सुद्धा वाढदिवस याच प्रकारे साजरा करावा आणि कोरोना टाळावा. मित्रांनो, कोरोना नियमाचे पालन करा आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम साजरे करा. WH ब्युरो रिपोर्ट, नागपूर. मी संघपाल गौतम गडलिंग, राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष. सर्वप्रथम मी आमचे विदर्भाचे उपाध्यक्ष गौरवजी नासरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि त्यांची त्यांना संघटनेच्या बांधणीसाठी त्यांचं काम नेटानं चालावं, संघटन अतिशय वेगानं संपूर्ण विदर्भामध्ये अतिशय जोमानं प्रसारित व्हावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना वैयक्तिक आयुष्यातही त्यांची वाटचाल दीर्घगतीने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा. नमस्कार. आज आमचे मित्र गौरवजी नासरे, राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे विदर्भाचे उपाध्यक्ष, यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आज म्हणजे छोट्या खाडीमध्येच आम्ही साजरा करत आहे. कोरोना काळाचं सुद्धा आम्ही संघटनेच्या वतीनं पालन करत असतो आणि इतरांनी पालन करण्यासाठी नेहमीच आम्ही सांगत असतो. आज त्यांचा जो वाढदिवस आहे हा ते आज तसे ग्रामीण भागात असतात काटोलसारख्या परिसरामध्ये, तर त्यांनी आज आमच्या ह्या नागपूर कार्यालयामध्ये येऊन त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय अध्यक्ष संघपालजी गडले व राष्ट्रीय सचिव विजयकुमारजी खवसे तसेच आमचे हिंगणा तालुक्याचे अध्यक्ष रोशनजी कापसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं, माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. हमारे बीच में राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ के विदर्भ उपाध्यक्ष गौरवजी नासरे, इनका जन्मदिन है. उनके इस जन्मदिन के अवसर पर आज राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ के राष्ट्रीय अध्यक्ष संघपालजी गडलिंग, राष्ट्रीय सचिव विजय कुमार खवसे और महाराष्ट्र उपाध्यक्ष गजाननजी ठाकुरकर है. गौरवजी नासरे हर सभा में निरंतरता से उपस्थित रहते हैं और काटोल से भी उनकी काफ़ी खबरें रखते हैं और निश्चित तौर पे संगठन के नए मजबूती के लिए निश्चित ही वो कदम उठाएंगे. और आज के इस इनके जन्मदिन के अवसर पर हम संगठन की ओर से, राष्ट्रीय एवं मराठी पत्रकार संघ की ओर से ढेर सारी शुभकामनाएं देते हैं और इनके उज्ज्वल भविष्य की कामना. राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये आमचे मित्र आणि विदर्भाचे उपाध्यक्ष गौरव नासरे यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही छोटे खाणीमध्ये साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि ते नेहमीच आमच्या या पत्रकार संघटनेमध्ये सक्रिय राहतात आणि त्यांची पत्रकारिता सुद्धा ग्रामीण भागातून आलेली आहे आणि नेहमीच त्यांची पत्रकारिता सुद्धा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निरंतर सुरू राहील अशीच त्यांच्या मी आज वाढदिवसा प्रसंगी त्यांना आशा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी गौरव वसंतराव नासरे. आज वयाची 27 वर्ष पूर्ण करून 28व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. आई वडिलांच्या कृपेने 27 वर्षे कसे पूर्ण झाले कळलेच नाही. मी स्पेशली राष्ट्रीय मराठी युवक पत्रकार संघ नागपूर यांचे व राष्ट्रीय अध्यक्ष संघपालजी गडलिंग सर, राष्ट्रीय विजयजी खवसे सर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गजाननजी ढाकुलकर सर, रोशनजी कापसे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी सर्वांना धन्यवाद देतो की आज माझा छोट्या खाणीमध्ये वाढदिवस साजरा केला.
आजच्यासाठी फक्त इतकंच. पुन्हा मिळूया एका विशेष बातमीसोबत. तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विविध बातम्या बघण्याकरिता www.wshnews.in वर भेट द्या. धन्यवाद.